परभणी शहरातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मागील 16 दिवसापासून 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी संप सुरूच आहे। 2-3 वेळेस महानगरपालिका प्रशासन व कर्मचारी यांच्यातील बैठकांमध्ये काहीच तोडगा निघाला नाही, यामुळे कर्मचारी आक्रमण झाले आहे। तर महानगरपालिका आयुक्त यांच्या नावाच्या पाटीला बांगड्यांचा हार सुद्धा घालण्यात आला होता। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने घेऊन त्यांची व्यथा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे। अखेर काल रोजी आमदार पाटील यांनी उपोषणकर्त्यांना भेटून तुम्हाला 7वं वेतन लागू करण्यात आल्याचे सांगितले आणि कर्मचाऱ्यांनी फटाके ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला आणि डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार मानले आहे। करावा म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून लोकशाही पद्धतीने आमचे कर्मचारी आमचे अधिकारी सातत्याने संघर्ष करत होते, कधी मोर्चे कधी उपोषण, आता हे बेमुदत कामबंद आंदोलन यांनी केलं होतं। मी सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबाला 1-3 दिवसापूर्वी मुंबईत भेटून त्यांना आग्रहाची विनंती केली होती की याच्यावर आपल्याला सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल। दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, बाजूच्या ऑफिसेसमध्ये कार्यालयामध्ये सुद्धा 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, पण आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना या महानगरपालिकाचे जे काही सगळे असतील संबंधित यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला नाही, म्हणून शीघ्रतेने आपण अशा प्रकारची मीटिंग तत्परता दाखवून मंत्री महोदयाने मीटिंग आयोजित केली, एक बैठक आयोजित केली, त्याबद्दल मंत्री महोदयांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि नुसती बैठक आयोजित न करता बैठकीमध्ये त्यांची जो धाडसी निर्णय आहे त्याची त्यांची ख्याती आहे, तशा प्रकारचा त्यांनी एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आज परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्याची घोषणा सन्माननीय मंत्री महोदयांनी केली। म्हणून तमाम परभणीच्या वासियांतर्फे तमाम जनतेतर्फे नगरविकास मंत्र्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी दाखवलेला या सर्व जे तत्परता आहे त्याचंसुद्धा अभिनंदन करतो। या महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचंसुद्धा मनपूर्वक असं अभिनंदन करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षम असं सरकार हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि हे सरकार जे गोरगरीब असतील, जो शेवटचा माणूस आहे समाजातील, त्याचा विकास कसा होईल त्याचं ज्वलंत उदाहरण आजचा हे 7वा वेतन आयोग जे लागू झालेला आहे त्यानिमित्तानं आपल्याला दिसलेला आहे। या VC बैठकीद्वारे आम्ही ही सुद्धा मागणी केलेली की रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा कायमस्वरूपी आपल्याला करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मक निर्णय झालेला आहे। आपल्या नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलणं झालेलं आहे, अनेक विषय त्यामध्ये होते जे की विषय आपण आता मार्गी जवळपास लावलेले आहेत आणि 7वा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सरकारचं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जाहीर असं अभिनंदन करतो। आणि या आमच्या कर्मचाऱ्याला आमच्या या अधिकाऱ्यांना न्याय मिळाला त्याबद्दल यांचं सुद्धा जी संघर्षाची भूमिका होती त्यांनी जे संघर्ष केला त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि त्यांना न्याय मिळाल्याबद्दल अजून एकदा सरकारचं अभिनंदन करतो आणि थांबतो। MCN News करिता बाळू किके परभणी।